काल रात्री एवढा तुफानी पाऊस पडत होता ना की बघा, मसुऱ्याचा हा सरफेस आहे, इकडे सगळी शेती आहे मसुरे मागवण्याची आणि इथे पूर्णपणे पाणी भरलं आहे, तिकडे पण पाणी भरलं आहे. आणि असाच जर पाऊस आज चालू राहिला ना तर 100% पूर यायची शक्यता आहे. आणि इकडे पण बघा, इकडे पण पाणी, रमाई नदीचं पाणी बघा किती एकदम कटोकट लेवल क्रॉस होऊन तिकडे भातशेतीत पण घुसले. आजचा दिवस जर पाऊस पडला तर पूर 100% येणारच आहे, कारण इकडे पाणी फुकतं. कसं फुकतं काय माहिती नाही पण फुकतं. आणि आज आहे सोमवार, म्हणून आपण सरवलं की चला मालूनला जाऊया. मालूनला आठवडी बाजार असतो. आठवडी बाजार म्हणजे काय झालं माहिती आहे, आठवडी बाजार दोन ठिकाणी भरतो. एक तर सागरी महामार्ग आहे, त्या महामार्गावरती अर्धा बाजार भरतो आणि अर्धा बाजार मेन जिकडे आपला सोमवारचा बाजार भरतो सोमवार पेठमध्ये तिकडे भरतो. काय झालं आहे की कोरोनाचा जो काळ चालू होता ना त्यामध्ये अशी विभागणी केली आणि ती तशीच आहे. सो ते मला बघायचं आहे, कारण मी बघितलंच नव्हतं, कारण मी गेलोच नाही आली मालूनमध्ये. दुसरं म्हणजे मासे स्वच्छ ऐकलं आहे मी, सर तो मासे कोण नॉनव्हेज जर खात नसेल ना, श्रावण काय संपलं आहे तर मासे नॉनव्हेज जर कोण खाणार असेल तर बघा, नाहीतर ॲडजस्ट करा, कारण बुधवार एकच लास्ट दिवस मिळणार आहे, नंतर गणपतीची तयारी सुरू होणार आहे, गणपती शुक्रवारी येतोच आहे, त्यामुळे उपरण असं काहीतरी एक शब्द आहे तर ते असणार आहे, ते मला एक्झॅक्ट आठवत नाही, मी डिस्क्रिप्शन नाही लिहिन. सो त्याच्यासाठी मला मासे घ्यायचे, तो मासे बघू आणि सोबतच आठवडी बाजार पण बघू, सोबतच मालवण एसटी स्टँड काय सगळी प्रोग्रेस आहे, धक्क्याचं काम नवीन केलं आहे ते पण मला बघायचं आहे. सो एकंदरीत व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं बघायला मिळणार आहे, सगळं सांगत नाहीतर ते क्रेझ जाईल. तुम्ही बघा व्हिडिओ आणि संपूर्ण पहा. इथून मी सुरुवात का केली, कारण तुम्हाला समजलं पाहिजे किती पाऊस पडते. काल रात्री तुफानी पाऊस होता, अक्षरशः आमच्या खळ्यामध्ये जर बघितलं ना एकदम असं टाचभरपेक्षा उंच पाणी होतं, एवढा पाऊस पडतो, कंटिन्यू पाऊस होता. आणि आता थांबला नाही तर पूर येणार एवढं नक्की आहे. सो चला व्हिडिओला सुरुवात करू. आणि मेन म्हणजे मला डेकोरेशनचं काही सगळं सामान घ्यायचं, जर मला वाटत नाही मालूनमध्ये मिळेल, कणकवलीचा प्लॅन बनवला होता पण आज मतलब जाऊन मालूनमध्ये चेक करू. सो व्हिडिओ पण बनवता येईल, उद्या जर कणकवलीला गेलो तर कणकवलीचा पण व्हिडिओ बनवेन, बघू कसं काय होतं. सो आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व तुम्हाला पाहायला मिळणार. पटापट करून नवीन आला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा, जुने आहेत तरी लाईक अँड शेअर करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या व्लॉगमध्ये. चला व्हिडिओला सुरुवात करू, जातोय मी. पण हे खूप पाणी भरलं आहे बघा, इथून दाखवतो तुम्हाला लेवल बघा किती झाली, एकदम ब्रिजचा एकदम इथे खाली पायर आहे तिथपर्यंत जाता येतं आणि इकडे पाणी जास्त भरलं आहे आणि सगळं आतमध्ये गेलं. सो बघू, मालवणमध्ये पाऊस नाही आहे असं सांगितलं आहे, बघू तिकडे जाऊन काय होतं. इथे कठीण आहे, कठीण आहे. चला लाईक करा सर, पटापट लाईक करा. चला पाऊस पडतोय पण आता थोडा पाऊस कमी झालाय, कुठेतरी थांबून रेनकोट काढला पाहिजे नाहीतर खूप गरमी होईल. पण आता पाऊस बऱ्यापैकी गेलाय बघा. पालवला तर पावसाचं नामोनिशान नाहीये, बरं झालं रेनकोट काढला. इकडे एकदम निरभ्र आकाश दिसतंय आपल्याला. पुलाच्या इकडे आलो आता आपण, तिथून एक मालवण एक 2-4 मिनिटाचं आहे आणि तो बाजार जो नवीन भरतो तिथून एक जस्ट 2 मिनिटावरतीच आहे. तो आडरीचं पूल आहे आणि पाऊस पण आला आता. ते पहिली इथे ना हाईट कमी होती, ती आता हाईट वाढवली इकडे त्या साईडला, उंच केलं जरा. आगरी महामार्गावर तर आलो आहे आपण, पण आता बाजार कुठे आहे काय माहिती, आणि पाऊस पण आला आहे बघा. आणि जेवढा तुम्हाला दाखवलं ना स्टार्टिंगला केवढा पाऊस पडतोय, जर आज तेवढा पडला तर वाटतं पुन्हा पूर येईल. तर आपण आता तिकडे पोहोचलो आहे जिकडे बाजार भरला आहे, आणि लॉकडाऊननंतर इकडेच भरायचा तो सोमवारचा जो आठवडी बाजार असायचा तो. हे बघा
इथून पुढे जातो डायरेक्ट ते स्टँडकडे आणि पुढे आपला जो मसुऱ्याचा आपला मालवणचा जो मार्केट आहे ना तिकडे जातो. आणि हे आता समोर मला माहितीच नव्हतं इकडे भरतो ते. तुम्हाला सकाळीच पप्पा बोलले की इकडे भरतो बाजार. हा सागरी महामार्ग आहे आमचा पूर्ण. कुल्फीवाला आणि मेन कसं सागरी महामार्ग असल्यामुळे इथे तुम्हाला बघू शकतो ट्रॅफिक पण दिसतो. फुल टू जाम झालाय. तर बाजार इकडे होतो एंड ह्या साईडला. ह्यात इथपर्यंत शेवट आहे. आणि जेवढी मजा यायची ना तिकडे मसुरे आपल्या मालवणच्या आतमधल्या बाजारात फिरायला तेवढी काही ते येत नाही. कारण आपल्या इकडची मला लोकल लोक कोण एवढी काही दिसत नाही या बाजारामध्ये. जेवढे जे आहेत ना शॉपवाले ते मला सगळे बाहेरचेच दिसतात. ऑलमोस्ट 50% तरी बाहेरचेच आहेत. तर मला जावं लागेल तिकडे मेन जिकडे बाजार भरतो ना तिकडे तरी जाऊन बघायला लागेल तिकडे तरी आहेत काय. ओपन स्पेस आहे पूर्ण सगळा. फक्त रोड आहे आणि ट्रॅफिक जाम होते हाच एक प्रॉब्लेम आहे. बाकी सगळे व्यवस्थित आहे. कार्लाचे वाटे कसे लावला? अरे आला कार्ला 20 रुपये, आला 10 रुपये आणि हे सगळे सगळे 10-10 रुपये. देऊ मिरची पण 10 रुपये. बरंच माल गेलो. कणकवली मालवण एक लालपरी आली. बाजारपेठेकडून टूवर चाललो आपण एसटी स्टँडच्या दिशेने पेट्रोल पंप. आणि आज सोमवार आहे त्याच्यामुळे गर्दी तर असणारच आहे मार्केटमध्ये भरपूर. इथे आपला भरड नका. इथून वनवे आहे. इथून तिसरं आहे. इथून सरळ त्या साईडला इकडे बाजार पण भरला. आपण पुढे बाईक पार्क करून ना मग इकडे एंट्री घेऊया. इकडे पण गर्दी आहे. धक्क्याच्या इथे आपण आता धक्क्यावरती बघा मस्त काम चालू आहे. आणि थोड्याच वर्षांमध्ये एक नवीन धक्का आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. हे बघा हे पहिलं होतं ना तिकडे पण ते बघा नवीन बांधलं आहे. आणि एकदम काम जेव्हा कम्प्लीट होईल ना हे खूप भारी दिसेल. वाटत असेल तुम्हाला की संध्याकाळ झाली आहे पण नाही. बघा 1 वाजत आला आहे फक्त. पण पावसाळ्या ढगांमुळे सगळं एकदम शांत शांत दिसते. खूप मस्त काम केलं आहे इकडे. आणि बघू शकता की लवकरच हे काम जेव्हा पूर्ण होईल ना एकदम नवीन सगळं पाहायला मिळेल. कारण व्ह्यू जो आहे ना इथून खूप सुंदर व्ह्यू आहे त्या साईडला वगैरे. हे बघा आणि हे आलीच नवीन बांधलं आहे हे. आणि तिकडून बाजारपेठ पूर्ण चालू होती. तिकडे आपल्याला जायचं आहे थोड्याच वेळ तिकडे जाऊ. पण हे बघायचं होतं मला कारण मी हाली आलोच नाही मालवणला त्यामुळे एवढं लक्षात नाही आलं. इथून जातात आपल्या किल्ल्यावरती. इथून बोटी जातील. जातात म्हणजे नेहमीच्या. आता वाटतं की इकडून सोडतील. काय सांगता येत नाही काय प्लॅन आहे तो. पण सगळं एकदम भारी आहे. एकदम भारी एकदम. सो आता मार्केटमध्ये जाऊया आपण. मार्केट बघायचं ते मेन काम आहे. तिकडे मला ज्या गोष्टी पाहिजे त्या शोधायच्या आहेत. त्या नसतील तर आपण काय पुढे उद्या कणकवलीला जाऊच. पण ॲटमॉस्फिअर खूप मस्त आहे. हा 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 हा
फाइनली आपण आता सोमवारपेठ मध्ये प्रवेश करतोय आणि इथून बाहेरूनच दिसतंय भरपूर गर्दी आहे। आहा रे बघा हे बघा मास्क लावतो आधी। साइडला बीच आणि इकडेच आहे हे भरलेलं मार्केट। इकडे फक्त कपड्यांचं मार्केट आहे। गाई फिरताय तिथे मस्त। फक्त कपडे मिळतात इकडे फक्त कपडे। हां इथून भाजी चालू झाली आता। टमाटे 10 रुपये किलो। टमाटे 10 रुपये किलो झाले। 40 वर दहा दिले। अरे अरे असा बुजवू नको बाबा। अरे आमका बुजवीत। अरे पाटी पाटी अले अले माझा पार्टनर दडा तुझे पाठवून देते। ते बघ मस्त गर्दी पण आहे कारण आता गणपती येत आहेत आणि गणपतीच्या आधीचा हा शेवटचा बाजार त्यामुळे असं भरपूर शॉपिंग पण होईल आणि इकडे रिजनेबल रेटमध्ये मिळतं पण सगळं सामान। अरे हे बघ पाठून बघ जाऊन दे तिला जाऊन दे तिला जा बाबा। अरे पाठून धक्काच दिला तिने डेंजर डेंजर आहे ती। सुपर हे काय बैल आहे। बैल खूप डेंजर आहे। बैल खूप डेंजर आहे तो मारता डायरेक्ट। तर गणपती सेल पण चालू आहे इकडे। इकडे आल्यावरती असं वाटतं की हा बाबा बाजारात आलोय। दीड किलो सफरचंद दीड किलो सिंपडला। टमाटे 10 रुपये इकडे सेम रेट आहे। सो आपण कपड्यांच्या मार्केटमधून पुढे आल्यावरती पावसाचं आगमन झालं इकडे आणि इथून आपल्याला सगळी लोकल आपल्या इकडची मालवणी लोकल जी असतात तिकडे भाजी विकताना आपल्याला दिसते। ह्या गल्लीमध्ये ही गल्ली भारी असते। सगळी लोकल लोक आपल्याला इकडे दिसतात। कौंडाळा पण येऊ लागली। अरे कौंडाळाचं वाटलं कसं लावलं 20 रुपये 5 कौंडाळा। आता ह्याच्यासाठी लागणार छतावरती पाटीवरती बांधण्यासाठी। मगाशी बारीक बारीक पाऊस होता पण आता एकदम मोठा पाऊस आला आहे आणि सगळ्याजणांनी एकदम आसरा घेतला एकदम घराच्या वगैरे साईडला। आम्ही पण एका कागदाच्या खाली आहोत शॉप वाल्याच्या आणि काल एवढा भरपूर पाऊस पडला ना रात्री की लिटरली असं वाटत होतं की लगेच हा दिवस रात्रभर पाऊस पडला तर पुरेल पण अर्ध्या रात्रीपर्यंत गेला आणि पाऊस शांत झाला। सो आज पण तशीच जर झालं तर आज नक्कीच पुरेल हे मी सकाळपासून सांगतो का तिने तिसरी वेळ आहे पण ते सांगणं गरजेचं होतं। आणि इकडे पूर्ण बाजार आता हळूहळू दिसतंय की गायब झालेलं पण नाही ते पावसामुळे सगळे बाजूला गेले जेणेकरून दिसणार नाही। पाऊस थोडा कमी झाला आहे आणि आपला फेरफटका पुन्हा चालू झाला आहे तर तेवढीशी गर्दी दिसत नाही। इकडे आयडिया बरी केली छत बांधलीत वरती प्लास्टिक बांधले ना। टमाटे आज रेट बराच आहे 10 रुपये किलो। इकडे सिंधू बाजार आहे इकडे लोणचं चांगलं मिळतं आता घेतलं पाहिजे पण जी मला गोष्ट पाहिजे ती अजून काही मिळाली नाही। हां हां
आता वाटतंय की बाजार भरलाय. डायनिंग टेबल कवर आहे. समोर मच्छी मार्केट आहे आणि वाटत नाही की मच्छी असेल काय, कारण समोर तेवढं कोण खात नाही. ये ना, तरी पण आहे. कशी लावलं पापलेट? 200 रुपये. इथे कसे लावलं? 300 रुपये. दुसरे 500 रुपये. 5 घरे मोठे असे. सरगेची पोरा कशा लावलं? चिंगळे पापलेट आपण कशी सगळी दोन आज मासे कमी आहेत. समोर ते जास्त गर्दी नसता नाही ना. आमची आमची माणसं कधी गेली काही गेली. कसे लावले बांगडे आणि सुरमाची पोरं कशी आहेत? पापलेटा आणि सरंगे किती आली? 2-4. ती मोठी पापलेट कशी आहे? आज सकाळी लय मेलेलाच ऐकलं. काय ना, काय मेलेला? 1000 ने किलो मेले म्हणून झाला. कसे लावलं ते? 1000 ला 3 आहे. अच्छा, 500 ला 4 आहे. 5 देते देव. आता आपण काकीकडे आलोय. इकडे सरंग्याची पिल्लं जी आहेत ना, जी जरा जास्त क्वांटिटी आहे. कधीची आहे ती? नक्की. पापलेट कशी लावले सगळी? आणि हे किती लावलं? यार किती टाकतलं? 3 तरी लाव. आणि असं काय आले? असं काय सगळे काय घे दिपेश? 200 आजी मग 4 वेळा यायचं पिशी होई होई. आता म्हटलं होई तर म्हणतं पहिले 10 रुपये दे. आजी भारी आहे. काम देते काम आगे होते. अजून एक लाव लावलं सांगा ना. एक लावलं मी बघले असा सांगा नको. ते दोन हे बघ बघ जागेवर बोलत लुटत नाही ना. मला माहिती आहे मी येतोय. अजून अजून लाव. हा बस हे नको. हा टाक ना. आज भेटले मच्छी म्हणून जरा मोठं बारक्या पिलू नको. नको नको मोठं चल. काय सांगत मला माहिती आहे ठेवलं. हा बरे एकदम चांगली मच्छी आपल्याला मिळाली. आज कशी गर्दी झाली कमी ना? सोमवारची म्हणून गर्दी केली ना. आजच भेटली माशा होतेच ना. म्हणजे आमचं लक बरा. हा सो आजीकडून सगळीच बऱ्याचपैकी अजून उरली आहेत. पण आज आमचा लक बरा होता म्हणजे चांगली मच्छी मिळाली. 500 रेटच होतो. नशिबी 200 मिळाली म्हणून मी घेतलंय. आणि पाऊस पण आलाय. आता घरी जायची वेळ आली आहे. रेनकोट घाली आणि पटापट निघायची तयारी करूया. नाही गुड गुरं बघा इथे अशी आहेत आतमध्ये. तर फायनली आपण मच्छी तर घेतली पण जी गोष्ट पाहिजे होती ना ती मिळाली नाही. पण ठीक आहे, उद्या जेव्हा मी कणकवलीला जाईन जायचंच आहे, थोडं काम पण आहे. सो तेव्हा मी ती घेईन. आता वेळ आहे घरी जायची कारण भरपूर पाऊस पडतोय. इकडे बघू शकता खूप सारा पाऊस भरला पण आहे. आणि एवढं तर पाऊस पडलोय, पडला ना तर पूर हा नक्की येणार. आणि मच्छी आमचा दिवस पण चांगला होता की आज मच्छी स्वस्त होती कारण काल मच्छी खूप मेली होती असं ऐकलं होतं. सो ते एक रिझन होतं. पण मला ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या कारण काळ इथे मिळाल्या नाहीत. पण त्या उद्या जाऊन मी कणकवलीला शोधून कधीच मला तिकडे सापडतील. सो आता वेळ आहे तुमची रजा घ्यायची. आजचा व्हिडिओ इथंच संपतो. एकदम छोटासा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केला होता. मतलं एक तुम्हाला पण कळेल की मालवणमध्ये 2 मार्केट सध्या चालतात. म्हणजे त्या साईडला कसं ते लॉकडाऊन नंतर त्या साईडला चालू केलं, त्या साईडला ते चालूच आहे. आणि इकडे कसे आपले लोकल लोकं पण बसतात. पण कसं झालं आहे की जर तुम्हाला भाजी घ्यायची आहे आणि सोबत तुम्हाला धान्य पण घ्यायचं आहे तर तुम्ही काय इकडे मालवणमध्ये एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही. तर तुम्हाला इकडे खाली यावं लागेल. भाजी जर घ्यायची असेल तिकडे यावं लागेल. सो त्या साईडला राहणाऱ्या लोकांसाठी बरं आहे. पण एका उद्देशाने जर बघितलं ना, एका वेगळा विचार केला तर ते थोडंसं लोकांसाठी पण कठीण आहे. पण सध्याच्या काळात बघायला गेलं तर कोरोनाचा काळ चालू आहे, त्याच्यामुळे ही जी नियमावली जी केली आहे ना, किंवा हा बाजार जो अलग केला आहे तो एक चांगला आहे. जेणेकरून लोक जास्त गर्दी होणार नाही. आणि कसं की सेपरेट आहे, तिकडे कसं मोकळं होते, इकडे कसं गर्दी असते कारण छोटासा रस्ता आहे. सो ते एक बघायला गेलं तर खूप चांगलं आहे. सो एक चांगला निर्णय घेतला आहे. पण नंतर काहीतरी ह्या मेमरीज असतात ना, ते आपल्याला बघायला मिळतील. म्हणून हा व्हिडिओ बनवला. मतलब ह्या मेमरीज आहेत ते आपल्याला कलेक्ट करायचे आहेत. कारण असा रोग पुन्हा कधी येईल आणि त्यामुळे असं मार्केट कधी वेगळं होईल काय माहिती नाही. पण एक आठवणीतला एक व्हिडिओ म्हणून हा व्हिडिओ मी बनवला आहे. सो आजचा व्हिडिओ इथेच संपतोय. गणपतीजवळ येतोय. गणपतीचा व्लॉग घेऊन मी लवकरच येईन. तोपर्यंत भेटू लवकरच. टाटा बाय बाय. टेक केअर. उद्या कणकवलीला जाते. कणकवलीचा पण बाजार तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
बघू कसं होतं आहे ते, तिकडे मिळालं तर मिळालं नाहीतर ऑनलाईन चेक करावं लागेल. टाळा.